तो नमस्कार मी श्रावणी, हे स्वर्ण आहे, गजब बेइज्जती है। तर नमस्कार मी श्रावणी आणि संकेत। तर मी संकेत स्वागत करतो तुमचं देवा कोकणातील एक सुंदर गाव देवगड मधून। तर कशा आहे तुम्ही सगळे? मजेदात ना? मजेतच राहायला पाहिजे। तर आज आपण करणार आहोत काय? करणार आहोत तर बाबूच्या बर्थडे साठी शॉपिंग करणार आहोत। 2 तारखेला त्याचा बर्थडे आलाय आणि त्याच्या आधी आपल्याला या व्हिडिओ मध्ये फोडायचा त्याचा डबा। त्याचा डबा बाबूच्या डब्यात किती रुपये मिळणार आपल्याला ते आपल्याला बघायचे आहेत। पुढचं श्रावणी सांगेल, मी जरा गाडी मागे घेतो। तर जाऊया देवगडला आणि 1 लाख रुपये डब्यामध्ये मिळाले आहेत। आपण इथेच बोलतोय, ठीक आहे बाबू? बाकी कोणाच्या समोर बोलू नको, 1 लाख मिळाले नाहीतर मग काय खराब नाही। काय हो घेऊ घेते घर आपण देव भयाव ना। तर चला तर जाऊया देवगडला। वेगळी फुलं फुलली आहेत छान पैकी। कलर बघा एकदम भारी होत, म्हणजे वेलवेट सारखा कलर आहे आणि मन प्रसन्न होतं एकदम हे बघून। आता हे गाडी काढतायत बाहेर। तर सांगायचं म्हणजे आज ना बाबू शाळेत गेला नाही आणि मला वाटतं पुढचे 2-3 दिवस नाही जाणार। जेव्हा त्याचा बर्थडे असेल ना तेव्हा पाठवेन, कारण त्याचं काय माहिती आहे त्याची ना तब्येत म्हणजे खोकला एवढा सुरू झाला आहे ना त्याला की एकदम म्हणजे खूपच खोकतो आहे। त्याचे खूप खोकला लागला आहे आणि ताप पण मध्ये मध्ये येतो आहे। तर म्हटलं स्कूलमध्ये जाऊन काय करणार आहे आणि त्याला जमायला पण पाहिजे ना। तर म्हटलं तू नको जाऊ। आता वाजल्या जवळजवळ 11:30, जेवण बिवण करून मग मी आता चालली आहे देवगडला। तर चला तर आधी हा कचरा टाकून घेते, भेटूया थोड्या वेळातच। ल अनबॉक्सिंग करू द्या आमका अनबॉक्सिंग। तर आता 2 तारीखला 2 फेब्रुवारीला बाबूचा बर्थडे आहे आणि फक्त 2 दिवस राहिले आहेत। आणि आमचं हे नेहमी असतं, आम्ही याच्यात पैसे टाकतो आणि ते कधी काढतो बाबूच्या बर्थडेच्या आधी 2-1 दिवस। तर चला बघूया किती पैसे साठले असतील महाराजांचे। पैसा ही पैसा होगा हळूहळू। ₹200 कोणते माझे टाकलेलं असते? पैसा ही पैसा। ओ सरळ सरळ पैशाचं असं हे करायचं नाही। काय करायचे? 20 वाले बाजूला करायचे, बसे 100 वाले बाजूला करायचे। बघूया आधी मोजून घेऊया किती आहेत ते। तू कोणते करतो? आपण याची करणार आहे पार्टी। पार्टी हो रही आहे। 20 वाले असे उघडायचे। पार्टी हो रही आहे। काय हो पार्टी? बाबूची पार्टी मी बाबूकडनं घेतो दरवर्षी। मग बस 2000 असतील म्हणजे MH07 मध्ये बोलतोय तो। चला तर पैसे मोजून घ्या फटाफट, नंतर मी तुम्हाला सांगतो किती झाले ते। हा आणि याच्यानंतर जायचं आहे बाबूला कपडे घ्यायला। हा म्हणजे आपण या पैशाचे कपडे घेणार नाही आता। ते नाही घेणार। चला फटाफट मोजून घेऊया पैसे। मी 50-50 मोजते। बघा हे आहेत ना ते 1500 रुपये झाले आहेत। 680 झाले आहेत मी केलंय ते। 680 झाले आहेत 20-20 चे। आणि आता 10-10 चे मोजूया किती झाले आहेत ते। 2500 गल्ला आपला जमा झाला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। पप्पा कमी पडले ना? पप्पा टाकत नाही, पप्पा लय कंजूस होय ना। आता तेवढे झाले असते 5-6 हजार। आता आपला आपल्याला बाबू पुढचं टार्गेट आपण पुढच्या 10,000 रुपये गोळा करायचे। कॉइन बॅलन्स करू काय? कॉइन। इथे कोण बात करताय? गाईस। तर आता आपण चाललोय, तुम्ही मग अशी बघितलं आपण हे केलं काय हो बाबूचा डबा फोडलेला। बाबू फोडला आपल्या तुला 2500 रुपये मिळाले। 2500 चला तर आता आपण चाललोय देवगडला, थोडं काम आहे आणि बाबूच्या बर्थडेची शॉपिंग पण करायची आहे। तुम्हाला मी दाखवतो काय काय घेतलं। श्रावणी आणि सोर लाईव्ह बघायला श्रावणी संकेत वरतीच्या तुमची शॉपिंग बघायला मिळेल। चला कुठेतरी तुम्हाला बघायला मिळेल त्याचे आम्ही अपडेट ठेवू तुम्हाला। ते मस्त फुलं उमलली आहेत। मी शिरगावरून हे झाड आणलेलं, खूप
छान एवढीशी फांदी होती पण आता किती छान झालंय बघा. हे अनंत आहे की तगर आहे. चला हे हॉर्न मारतायत. ऑक्सिजन चाललो आहे आणि इथे आपल्या जवळ सीएनजीचा पंप आहे, समृद्धी फ्युअल पंप. आणि त्याच्यात तिकडेच आपल्याला सीएनजी पण मिळून जातो. तर कोणाला माहिती नसेल तर आपल्या देवगड म्हणजे जामसंड्यात सीएनजीचा पंप आहे. तिकडे येता येतं तुम्ही सीएनजी भरू शकता. चला तर आता डायरेक्ट भेटूया देवगड मध्ये. आपण काय बसावा केला हे बघा. तर आता आपण जाऊन आलोय ना ते म्हणजे रिटर्न गिफ्टचं सांगून आलो कोणते ते आता नव्हते अवेलेबल. आणि हे म्हणजे ते त्या दुकानात म्हणजे यामिनी मध्ये ह्या बांगड्या घेतल्या मस्त आहेत. तर आता आपण आलोय बाबूची खरेदी करायला कपड्यांची खरेदी. बघा हे बघा इथे ना कॉलेज रोडच्या तिथेच एक आहे स्वस्तिक रेडियम आणि स्वस्तिक म्हणून आहे दुकान. तर तिथे आता आपण बाबूसाठी म्हणजे हे नवीन लहान मुलांसाठी स्पेशल रेडियम खोय मारतात. रेडियम नाही त्याचं रेडीमेड होतं ना आम्ही रेडियम बोलतो. चलो 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 गाईज. इयर्स आहे ते बघा. बाबूला आता आपण इकडे कपडे घ्यायला आलो आहेत बर्थडे साठी. वाईड अँगल घेणार काय काय घेणार आहे रे पण होईल वाटत नाही होईल. ते ना तुला इथे घालायला पण नको. आपल्या इकडे माहितीये ना गरम होतो किती ते. बाबूच्या कपड्यांची तर शॉपिंग झाली आहे. मस्त मस्त कपडे घेतलेत. घरी जाऊन दाखवते काय काय घेतलंय ते बाबूसाठी. खूप छान आहेत मला तर खूप आवडले पर्सनली. म्हणजे खरोखर जर तुम्ही म्हणजे देवगड मधले असाल किंवा देवगड मधले आजूबाजूचे कुठलेही असाल लहान मुलांसाठी तुम्हाला चांगले कपडे पाहिजे तुम्हाला आता बेस्ट ऑप्शन आहे. आता ऑप्शन आपल्या देवगड मध्ये आहे. अगोदर नव्हता. स्वीट कलेक्शन खूप मस्त. स्वस्तिक ना हा स्वस्तिक त्यांचा बाजूच आहे. बाजूच आहे लेडीज अँड जेंट्स आणि हे चाइल्ड साठी चिल्ड्रन साठी श्रीश फॅशन. खूप छान आहे. तुम्ही म्हणजे इथे येऊन घेऊ शकता आणि किंमत पण म्हणजे म्हणजे एकदम ह्याच्यापासून म्हणजे एकदम कमी पासून तुम्हाला चांगली क्वालिटी पण एकदम मिळून जाईल. आता आम्ही दमली ना बाबूची शॉपिंग करून रिटर्न गिफ्ट आणि कलर काढला होता. आता हे बघा इथे भेळ घेतले दत्ता भेळ मध्ये. आणि यो सांगतो ना तूच का म्हणून येणी ना तिकडे अंडा फ्रँकी ऑर्डर केली आहे. हा यो पण हा फ्रँकी वालो माकडला माका भरवीत म्हणून मी इलेले जवळ. तर मी काय मागवलं माझ्या मित्रांनो मुंबई शेवपुरी. चपटी पुरी आमच्याकडे मिळत नाही ना म्हणून जरा खाऊ सारखे वाटत. परत खाल्लंय म्हणून दाखवूया कॅमेऱ्यात. बघा सुवर साठी रिटर्न गिफ्ट घ्यायला आलोय. आपलं सकाळी गेलेलो तिथे नव्हतं. आता ही पेन्सिल बघते आता बघूया याचं काय फायनल होत आहे काय. आणि तुम्हाला तर माहित आहे सुवर अशा दुकानात घुसल्यावर काय करतो ते. त्याला तो हवाय. यांना सांग पाठवून देतील सबस्क्रायबर. हा पाठवणार येणार मग तो. गाडीत गिफ्ट ठेवलेलं होतं बाबूच आणि आता बाबू घरात. बारा वाजता देऊया की आता देऊया. तो बघतो लोक आता देऊन टाकूया. थांब थांब असाच द्यायला त्याच्या हातात. नाही नाही हातात घेत बॉक्स घेतला आता ते शूट नका. इलो इलो हे घाबरले. चला चला स्लोली 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 स्लोली. आता ठेवूया 12 वाजता काय देतला. बाबूचा बर्थडे आहे त्याच्या निमित्ताने मी कशी रांगोळी काढली आहे बघा. Happy birthday to you. Den ta den. Happy birthday to you. Den ta den. Why are you doing this? Don't worry. I'm going to go.
हॅपी बर्थडे डियर खोकल्या शिकवली खुशी देखो खुशी मम्मीला मोबाईल मध्ये माझ्यासाठी अशीच हवी होती ना तुला काढून द्या ताई हॅपी बर्थडे टू यू डॅन कितना खुश मम्मी दोघांनी दिलो हॅपी बर्थडे चिकू डॅन केक आता कशाला केक आणणार म्हटलं उद्याच आणूया हॅपी बर्थडे चिकू डॅन आता बॅटरी बघूया चार्ज आहे काय चिकूचा बर्थडे आहे त्याच्यामुळे चिकूचा बर्थडे उद्या आहे पण काय झालं माहितीये हे बघा कसे घाण करतो पण म्हटलं आता तो 12 वाजता त्याला देणार आणि तो झोपणार उद्या चालवेल ना बर्थडे दिवशी काय हो थर्मोकॉल तर कमी सगळं भरून ठेव सांगते मस्त पैकी गाडी चिकूला मिळाली आता स्टार्ट करून दे मग दाखवते थोड्या वेळानंतर इकडे मी उद्याची तयारीसाठी ब्लीच बीच केलंय आणि इथलं बाहेरचं सामान घेते आतमध्ये चपले वरती ठेवते आणि रांगोळी काढली होती बघा साधीशी आहे चपलावरती उचलून ठेवूया रात्र झाली रांगोळी बघा बघा अंधारात दाखवते असं नको गोळू गोळू बाबू कसली भारी गाडी ये कागद टाकलं पी पाठव तू फ्लॅश बंद कर बाबू ऐका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट मध्ये कळवा ह्याच्यामध्ये काय होतं की बाबूचा डबा फोडतो त्याच्यात काय मिळतं आपल्याला बाबूची शॉपिंग आणि सगळं काही होतं तर उद्या येणार आहे बाबूच्या बर्थडेचा व्हिडिओ तोही बघायला विसरू नका खूप भारी झाला आहे आणि असं असं काय काय धमाल गेली आहे ना त्या व्हिडिओमध्ये तर तो बघायला अजिबात मिस करू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सद्गुरू.